मुंबई के अनुशक्ति नगर विधानसभा वार्ड क्रमांक 148 की नगर सेविका निधि प्रमोद शिंदे व उप विभाग प्रमुख प्रमोद शिंदे के नेतृत्व में वाशिनाका भारत नगर में पुराने शौचालय को तोड़कर नया शौचालय बनाया गया। बता दें कि पुराने शौचालय की हालत यहां काफी जर्जर हो चुकी थी और कभी भी बड़ा हादसा हो सकता था। इसी बात को ध्यान में रखते हुए नगर सेविका निधि शिंदे व प्रमोद शिंदे ने मिलकर भारत नगर में शौचालय का नूतनीकरण करवाया, जिसे स्थानीय लोगों में बड़ी खुशी देखी गई। निश्चितच भारत नगर च्या समस्या गेल्या 15-20 वर्षापासूनच्या आहेत आणि गेल्या 2 वर्षांमध्ये इतकी कामं झालीत की लोक प्रचंड खुश आहेत। खास करून महिलांना इतका त्रास शौचालयाचा होता आणि महिलांची सगळी समस्या लक्षात घेता आणि खास करून महिला नगर सेविका असल्यामुळं त्यांना त्याची जाण असल्यामुळं महिलांचं फार मोठं एक फार वेगळं त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। त्याच्यामुळं भारत नगरचा तमाम महिला वर्ग आमच्या नगरसेविकांच्यावरती अतिशय खुश आहे, आनंदी आहे आणि बाकीचे प्रश्न आहेत आणि ते सोडवत आहेत, त्याच्याबद्दल काय लोकांमध्ये फार आनंदी वातावरण आहे। ठिकाणी भारत नगर या ठिकाणी जे नवीन बांधलेलं 36 आसनी शौचालयाच्या लोकार्पणा प्रसंगी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या निधीतून हा कार्यक्रम झालेला आहे आणि ज्यांनी बांधला आहे त्या आमच्या नगरसेविका निधी प्रमोद शिंदे आणि त्यांचे मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी वेळोवेळी खंबीरपणे उभे राहिलेले त्यांचे पती आणि या विभागाचे उपविभाग प्रमुख प्रमोद शिंदे या दोघांचंही मनापासून मी पहिलं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी ह्या भारतनगरसारख्या स्लममध्ये ज्यांची आपण बोलतो की लोकप्रतिनिधी कसा असावा, लोकांना जी गरज आहे लोकप्रतिनिधी तीच कामं पहिली सर्वप्रथम करून घ्यावी हेच आजचं ह्या का लोकार्पणाच्या प्रसंगी आपण बघू शकतो की लोकांना जे गरज आहे तेच त्यांनी दिलेलं आहे आणि हीच खरी लोकांची गरज आहे आणि हे अशी जाण असलेले लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे आहेत हे आम्हाला साधा अभिमान आहे आणि अशीच त्यांच्याकडून कामं पुढे होत राहो ह्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहोत आणि ह्या ठिकाणी खरंच खूप चांगली कामं होत आहेत आणि पुढच्या भविष्यातल्या कामासाठी निधी प्रमोद शिंदे यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। भरपूर गरजेचं होतं, गरजेचं म्हणजे काय असं हे कामाशिवाय आमचं काही जीवनच नव्हतं। आम्हाला लाईन लावावं लागत होतं, कामाला जायला टाईम नव्हतं, इकडं लाईन लावा 50 बाया तिकडं जावा 50 बाया, कामाला जायला उशीर, कामं सुटले आमचे त्याच्यामुळं बाथरूमामुळं वेळेवर कामाला नाही पोहोचू शकलो। हे भरपूर केलेत आम्ही यांचे फार धन्यवाद आहे, भरपूर आमच्यावर मेहरबानी केली आहे। गरज म्हणजे असं झालं आहे की भारतनगर म्हणजे सोन्यासारखं झालं आहे। आता ही पहिले ना मनमानी होती आणि दमदाटी होती, ते आता ती दमदाटी नाही, मनमानी नाही आणि काम व्यवस्थित चाललेलं आहे, काम कुठंच कमी नाही। सगळ्या बरं बायकाशनी कामाला जायचं असते की मुली शाळा जायच्या, कमी 7 बाथरूम वाटतं, खाली 14 पहिली 14 होती आता 7 बाथरूम केले त्यांचा आवाज असतो। स्थानीय लोगों ने बताया कि शौचालय की हालत काफी जर्जर थी और हम महिला पुरुष बच्चे सभी को परेशानियों का सामना करना पड़ रहा था। इन्हीं सब बातों को ध्यान में रखते हुए नगर सेविका निधि शिंदे के नेतृत्व में शौचालय बनने से हम सभी को काफी सहूलियत मिलेगी। नक्कीच काम चांगलं झालं तर लोक खुशच असतात। वास्तविक पाहता हे खूप जुनं झालेलं जीर्ण झालेलं शौचालय होतं, आणखीन गेल्या 3 वर्ष अगोदरपासून हे शौचालय बंद होतं, परंतु लॉट 10 माध्यमातून हे खूप अगोदर होणं अपेक्षित होतं, परंतु काही कारणं असू दे किंवा स्थान ज्यावेळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांची उदासीनता असू दे, काही कारणाने का असेना, परंतु हे काम झालं नव्हतं। परंतु आपण निवडून आल्यानंतर सर्वात अगोदर आपण हा शौचालयाचा मुद्दा घेतला आणि इथल्या स्थानिकांना ह्याची खूप गैरसोय होत होती हे लक्षात आल्यानंतर आपण वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे प्रभाग समितीच्या माध्यमातून असू दे, स्थापत्य समितीच्या माध्यमातून असू दे, वेगवेगळ्या माध्यमातून आपण हा सातत्याने प्रश्न उचलून धरला आणि हे शौचालय लवकरात लवकर बांधून आपण महानगरपालिकेकडनं घेतलेलं आहे। त्यामध्ये आलेल्या अनेक अडचणींना आपण वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे, अधिकाऱ्यांना देखील आपण सहकार्य केलेलं आहे, त्यांना जिथे अडचण येत होती त्या संबंधित जो ठेकेदार आहे त्याला कुठे अडचण येत होत्या त्या सर्वांना आपण एक व्यवस्थित व्यासपीठ आपण उपलब्ध करून घेऊन आज आपण हे चांगल्या शौचालयाची निर्माण केलेलं आहे। नरक यातना असं म्हणायला हरकत नाही लोकांना होत होत्या, परंतु आज आपण असं म्हणू शकतो की यातून बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांची सुटका होईल। जवळजवळ भारतनगरमध्ये जवळजवळ सर्व शौचालय जे आहेत ते धोकादायक म्हणून मुंबई महानगरपालिकेने घोषित केलेले आहेत, त्यातलंच हे एक शौचालय गेल्या 3 वर्षापासून बंद पडलं होतं
आणि लॉट 10 अंतर्गामध्ये या शौचालयाचं बांधकाम पूर्ण व्हावं म्हणून भरपूर नगरसेवकांनी प्रयत्न केले। मी विशेष आभार आमच्या निधी शिंदेंचे मी व्यक्त करेन की या ठिकाणी खरोखर आज लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघतात की भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांना आता दिलासा मिळणार आहे। CN न्यूज के लिए मुंबई से राज पांडे की रिपोर्ट।